खाली ना यार थोडा मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. कोणताही अन्याय सहन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे स्वतःची जहागिरी अशा पद्धतीनं जर पालकमंत्री साहेब वागत असतील तर त्याला आवाज उठवलाच पाहिजे. हा माझा एकट्याचा नाही, सत्ताधारी लोकांची सुद्धा हीच भूमिका होती. फक्त मांडली मी, कारण प्राध्यापक रमेश बोरणारे सर, अब्दुल सत्तार साहेब, हरिभाऊ बागडे नाना, अतुलजी सावे यांच्या याच भूमिका होत्या. परंतु मी माझ्या तोंडून या सगळ्या भूमिका ॲग्रेसिव्हली व्यक्त केलेल्या आहे. कारण ज्या पद्धतीनं निधीचं वाटप होतं पालकमंत्री सांगतील, आम्ही सगळ्या तालुक्याला दिलं, लोकसंख्येच्या निकषानुसार निधीचं वाटप होत असतं. निधीमध्ये गाभा बिगरगाभा फॅक्टर असतात. गाभाचा निधी बिगरगाभाला देता येत नाही, बिगरगाभाचा निधी गाभ्याला देता येत नाही. गाभ्यातला निधी डिपार्टमेंट एक्सचेंज करता येऊ शकतो, परंतु तो बिगरगाभ्यात नाही देता येत. गाभा म्हणजे मूळ, कृषी असेल, सिंचन असेल, ग्रामविकास असेल, हे मूळ गाभा याला ज्याला म्हणता येईल आपल्या समाजाचा, आपल्या राज्याचा, तो गाभा तो आहे. बिगर गाभामध्ये काही वस्ती असतात, रस्ते असतो, रस्ते 10 ऐवजी 9 झाले तरी चालतात, 8 झाले तरी चालतात असं. आणि म्हणून बिगर गाभ्यातूनच बिगर गाभ्यात मोठ्या प्रमाणावर रक्कम ट्रान्सफर झालेली ही चुकीची आहे. संतापले राग तर आलाच पाहिजे ना. आमचे जे आमदार आहेत उदय सिंगजी राजपूत यांचा मतदारसंघ आहे कन्नड. या कन्नडला आता निधी दिला ते सांगतील, परंतु निधीची शिफारस आमदारांनी जी शिफारस केली हे झालं पाहिजे. इथं छुटूक मुटूक कार्यकर्ते येतात त्यांच्या शिफारशीला तुम्ही मंजुरी देता आणि आमदारांनी दिलेला जे पत्र आहे त्याला कचऱ्यात टाकता. आमदारांना सुद्धा 3-3 लाख मतदारांनी निवडून दिले, त्यांच्या शिफारशी महत्वाच्या आहे. आमदारांना ज्या पद्धतीनं ज्या मतदारसंघाचं ज्ञान असतं ते काय बाकी एखाद्या गावच्या पदाधिकाऱ्याला नसतं, तो त्याचं गाव बघतो. आमदार हा मतदारसंघ बघत असतो. आणि उदयसिंग राजपूत यांनी याच भूमिका मांडल्या, ट्रान्सफॉर्मर द्यायचे कुठे द्यायचे. जर तुम्ही 1000 देणार असाल तर या जिल्ह्याचे मतदारसंघ जेवढे त्याचं डिव्हाइड करा. एखादं कमी होऊ शकतं, एका ठिकाणी 80-90 होऊ शकतात, 90-70 होऊ शकतात, हे मान्य ना मला. पण एखाद्या ठिकाणी 100 द्यायचे आणि एका ठिकाणी 10 द्यायचे, हे कसं सहन करू आम्ही. पण ते म्हटलं की गैरसमज झाला होता, तुम्ही मान्य केलं की माझा गैरसमज झाला. टोकाचं पाऊल उचललं गेलं. नाही नाही नाही, गैरसमज नाही. मी ठाम आहे माझ्या मुद्द्यावर. कसला गैरसमज? मी ठाम आहे माझ्या मुद्द्यावर. आणि मला असं वाटतं या संभाजीनगरच्या ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी पालकमंत्री काय आणखी कुठे भांडायला लागलं, मी भांडेल, बिंदास भांडेल. मी काय कोणाला घाबरतो? समान निधी वाटतोय आम्ही, कुठेही निधीमध्ये समान निधी तुमच्या मनाने वाटता का? आमदारांनी सजेस्ट केलं पाहिजे. तुमच्या मनाने काय, तुमचं काय मालकी केली का त्या निधीवर? अर्थमंत्र्यांनी दिलं आणि तुमच्या हातात कुलपाची चावी दिली, आमदार सुचवतील, तुम्ही कोण समान वाटप करणार? ठाकरे गटाला असं टार्गेट केलं जात आहे, मुद्दाम केलं जात आहे. हे विसरतात हे शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक. आता आम्ही शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक नाही का? तुम्हाला या जिल्ह्यात राजकारण नाही करायचं का? मग एका मतदारसंघाला वेगळा न्याय आणि एका मतदारसंघाला वेगळा न्याय कुठं करू नका आमचं म्हणणं नाही. मग सगळी इकडे करत असेल तर इकडे पण करा असं आमचं म्हणणं आहे. वर्षभरामध्ये निधीचा हा मुद्दा तुम्ही मांडला होता, आज तो मी कोणताही व्यक्तिगत मुद्दा मांडत नाही. मी तांत्रिक मुद्दा मांडलेला आहे. मी कलेक्टरांना सुद्धा याचा जवाब विचारला आहे. जर याचं उत्तर आलं नाही तर मी राज्याच्या अर्थ विभागाकडे तक्रार करेल आणि कोर्ट माझ्यासाठी उघडेल. एक क्षण असं वाटलं फक्त तुम्ही इतके चिडला होता की खुर्ची माराल म्हणून असं आहे. आता तुमचं म्हणणं कारण हे बाप मी शिवसैनिक आहे, राग आहे ना, स्वाभाविक आहे, मी काय नाकारत नाही आणि योग्य आला हे माझं म्हणणं आहे. मला काय त्याचा पश्चाताप पण मुळीच नाही आहे. आणि ठीक आहे, आता बुमरे साहेब आम्ही सोबत काम केलेलं आहे म्हणून थोड्या मर्यादा मी पाळल्या. जर आम्ही सोबत काम नसलं केलेलं असतं तर पुढचं पण काही गोष्टी घडल्या. नाही, एक लक्षात घ्या का, सर्व मीटिंग पहिले सुरुवातीला थोडी गैरसमज झाला होता उदय सिंगजीचा आणि त्यामध्ये बोलताना एखादा शब्द इकडे तिकडे गेल्यानंतरही सन्माननीय विरोधी पक्ष नेत्याला मीच विनंती केली का ते पहिल्यांदा राजकारणामध्ये विरोधी पक्षाचा त्यांना संधी मिळाली. पहिले निवडून आल्या सत्ताधारी होते,
आता विरोधीमध्ये असल्यानंतर थोडा त्यांना 19-20 त्यांच्या मतदारसंघाचे आकडे सांगितले, परंतु पालकमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये खुलासा केला का तालुक्या वाईज मी किती निधी दिला, आणि पालकमंत्री महोदयाच्या खुलास्यानंतर त्या दोघांचा समाधान झाला. फक्त जोरात बोलणं हे काही वादविवाद नाही आहे, परंतु कधी कधी सन्माननीय सदस्य भावनेच्या भरामध्ये काही बोलतात ते काही नवीन नाही, आपण अनेक वर्षापासून पाहतो. हे आमच्या विधानसभेत बी असं घडतं. मी सांगतो हमरी तुमरी म्हणजे ते बोलायला उठले आणि ते तवा तवात बोलत होते, त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही खाली बसा, खाली बसून बोला, तुम्हाला जी काही माहिती लागत जे काही निधी तुम्हाला वितरित केला हा तुम्हाला मी कलेक्टर साहेब तुम्हाला लेखी देतील की तुम्हाला तिथून निधी किती मिळाला. आणि ज्या वेळेस आम्ही सांगितलं त्यांना किंवा कन्नड तालुक्याला MSP किती मिळाला, मुख्यमंत्री सडक योजनेचा किती मिळाला, शाळा खोल्या किती मिळाल्या, जैन सुविधा, मग त्यावेळेस त्यांचं समाधान झालं. आणि आता मीटिंग संपत असताना त्यांनी सुद्धा सांगितलं की थोडाफार गैरसमज झाला तो आता दूर झाला, दुसऱ्या वेळेस असा काही होऊन देऊ नये. आम्ही सुद्धा सांगितलं की आम्ही सगळ्याला समान निधी आम्ही आमदार म्हणून बघत नाही.